राज्यात आगामी विधानसभा निवडणूक ही प्रत्येक राजकारण्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे, त्यामुळे मिळेल त्या मार्गाने जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकारणी करतोय. अशा जनतेपर्यंत पोहोचताना त्यांना मतदानापर्यंत आपल्याकडे आकर्षित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नही सुरू आहेत. मात्र त्या प्रयत्नात विरोधकांकडून येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी जोरदार प्रत्युत्तर केलं जात आहे. असंच प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनात केलं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना विरोधकांना ठोकून काढायचा आदेश दिला. पण फडणवीसांच्या या वक्तव्याचा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चांगला समाचार घेतला. थेट फडणवीसांच्या राजीनाम्याचीच मागणी राऊतांनी केली आहे. तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय. आदेश विचारू नका, मैदानात उतरून ठोकून काढा. आणि आपण म्हणतोय महाविकास म्हणजे इतका पराभव तुमचा आरपार गेलाय, देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. पुण्यात भाजपचं अधिवेशन झालं. विधानसभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. पण या अधिवेशनात भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या खोट्या आरोपांना रस्त्यावर उतरा आणि प्रत्युत्तर देत ठोकून काढा असा आदेश दिला. पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा. मैदानात उतरा. अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. तेवढं सोडून करा. बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरून ठोकून काढा. इतकंच नाही तर नुकताच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झालेल्या 20 आमदारांवर फडणवीसांनीही थेट भाष्य केलं. यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना, हा फुगा फुटू शकतो. हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे. आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली, यांचा फुगा फुटला हे सांगत होते. आता महायुतीची मतं फुटणार, महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार, इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत, इतके आमदार आमच्याकडे येणार. अरे महायुतीचे 16, तुमचेच 20 आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही? हा फुगा फुटला आहे. पण देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी फडणवीसांचा चांगला समाचार घेतला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा म्हणजे तुम्ही ठोकशाहीची भाषा करत आहात. देवेंद्र फडणवीस, अमित शहांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, देवेंद्र फडणवीसांना अटक करा, अशी थेट मागणी संजय राऊतांनी केली आहे. गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते गृहमंत्री, की महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा, हा ठोकून काढा, ही कुठली भाषा आहे? एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री. या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. रस्त्यावरती गुंडगिरी सुरू आहे, चोऱ्या माऱ्या सुरू आहेत, महिलांवर अत्याचार सुरू आहे. आणि आपण म्हणतोय महाविकास म्हणजे इतका पराभव तुमचा आरपार गेलाय, देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या नागपुरात महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाही. अमित शहांची पुण्यातली भाषा आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून केलेली भाषा. महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा म्हणजे काय? ही ठोकशाहीची भाषा तुम्ही करताय. गृहमंत्री राजीनामा द्या अमित शहांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि भाषा करून दाखवावी ठोकशाहीची. मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल. याशिवाय ईडी सीबीआयचे हत्यारे लावून येऊ नका. तुमच्यात दम असेल तर ईडी सीबीआय बाजूला ठेवा आणि या, मग आम्ही तुम्हाला बघतो, असं म्हणत भाजपला आव्हानही राऊतांनी दिलं. मग तुम्हाला दाखवेल हे ईडी सीबीआयचे कमरेला हत्यारे लावून आमच्या अंगावर येऊ नका. तुमच्यात दम असेल ना, ईडी सीबीआय पोलीस बाजूला ठेवा आणि या, मग आम्ही बघतो महाराष्ट्र काय आहे.
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. यांच्या डोक्यात औरंगजेब आहे, म्हणत यांना औरंगजेब हवा आहे निवडणुका जिंकण्यासाठी. परिणामी विधानसभेपूर्वी सुरू झालेल्या भाजप आणि शिवसेना ठाकरे गटातील वाकई युद्धात कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.